नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, 6 महिन्यात आणि 6 दिवसात तयार केलेले चाक समान नव्हे। बुद्ध वाराणसी जवळील विहारात विहार करीत होते। एकदा तो राजा एका रथकाराला म्हणाला, हे रथकारा, 6 महिन्यांनी युद्ध होणार आहे, या काळात तू माझ्याशी चाकांची एक नवी जोडी तयार करू शकशील काय? त्यावर रथकाराने करू शकेन असे उत्तर दिले। मग त्याने 6 महिन्यात 6 दिवस कमी असताना एक चाक तयार केले। त्यावेळी राजाने त्याला विचारले, हे रथकारा, 6 दिवसांनी युद्ध होणार आहे, नव्या चाकांची जोडी तयार झाली काय? त्यावर एक चाक तयार झाल्याचे त्याने सांगितले। येत्या 6 दिवसात दुसरे चाक तयार करू शकशील काय? असे राजाने विचारल्यावर, करू शकेन असे त्याने म्हटले। त्यानंतर 6 दिवसांनी दुसरे चाक तयार करून आणि चाकांची ती जोडी घेऊन तो राजाकडे गेला। तेथे गेल्यावर त्याने चाकांची नवी जोडी आणल्याचे राजाला सांगितले। त्यावर राजा त्याला म्हणाला, हे रथकारा, 6 महिन्यांना 6 दिवस कमी असताना तयार केलेले चाक आणि 6 दिवसात तयार केलेले चाक यांच्यात काय फरक आहे? मला तर त्यांच्यात काही फरक दिसत नाही। त्यावर रथकार म्हणाला, महाराज, त्यांच्यामध्ये फरक आहे, महाराजांनी तो फरक पाहावा। त्यानंतर जे चाक 6 दिवसामध्ये तयार करण्यात आले होते, त्या चाकाला त्याने गती दिली। ती गती संपल्यानंतर ते चाक वेडेवाकडे होऊन खाली पडले। मग जे चाक 6 महिन्यांना 6 दिवस कमी असताना तयार झाले होते, त्याला त्याने गती दिली। ती गती संपल्यावर ते चाक असाच आधार दिलेला असावा त्याप्रमाणे उभे राहिले, खाली पडले नाही। एक चाक खाली पडले आणि दुसरे चाक उभे राहिले, या मागचे कारण काय? असे राजाने रथकाराला विचारले। त्यावर त्याने पुढील प्रमाणे सांगितले, जे चाक 6 दिवसात तयार करण्यात आले होते, त्या चाकाची धाव वाकडी, सदोष आणि कसर असलेली होती। त्याचे आरेही तसेच होते आणि नाभीही तशीच होती। अशा उणिवा असल्यामुळे गती संपल्यावर ते चाक जमिनीवर पडले। या उलट जे चाक पहिल्यांदा बनवले होते, त्याची धाव वाकडी नव्हती, निर्दोष नव्हती, तिच्यात काही कसर नव्हती, त्याचे आरेही तसेच होते आणि नाभीही तशीच होती, त्यामुळे ते चाक न पडता उभे राहिले। भिक्षूंना ही कथा सांगून झाल्यावर त्यावेळचा रथकार म्हणजे कोणी दुसरा मनुष्य नव्हता, तर आपण स्वतःच होतो, असे बुद्धांनी भिक्षूंना सांगितले। त्यावेळेला आपण लाकडातील वाकडेपणा, दोष आणि कसर काढण्यात कुशल होतो आणि आता आपण शरीर, वाणी आणि मन यांच्यातील वक्रता, दोष आणि कसर काढण्यात कुशल असलेले अरहंत सम्मासंबुद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले। ज्या भिक्खूचे व भिक्खुनीचे वरील प्रकारचे दोष नष्ट झालेले नसतात, त्या भिक्षूची व भिक्षुणीची अवस्था 6 दिवसात बनवलेल्या चाकासारखी असते आणि ज्याचे दोष नष्ट झालेले असतात, त्यांची स्थिती निर्दोष चाकासारखी असते। म्हणून शरीर, वाणी आणि मन यांना निर्दोष बनवले पाहिजे, असा उपदेश बुद्धांनी दिला। मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्रायबर जरूर करा।